नमस्कार विद्यार्थी मित्रहो, इयत्ता 9वी इतिहास आणि राज्यशास्त्र धडा 4था आर्थिक विकास या धड्याअंतर्गत आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याविषयी माहिती घेणार आहोत. तो म्हणजे बँकांचे राष्ट्रीयकरण. आणि हे अतिशय मनोरंजक सुद्धा आहे. बघा मुलांनो, इतिहास हा विषय असा आहे, तुमच्या आमच्या भवितव्याचा आहे. म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या देशाने विकासाकडे कशी वाटचाल केली हे आपण जाणून घेतो. तर मुलांनो, आज तुमच्या आजूबाजूला भरपूर बँका आहेत. कदाचित तुम्ही वर्तमानपत्रामधून बँका डबघाईला गेल्याच्या बातम्यासुद्धा नक्की वाचत असाल. तर ही फार आधीची गोष्ट आहे. नुकतंच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक होती, अतिशय आव्हानात्मक होती. आणि अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये तत्कालीन जे नेते होते, पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, त्यांनी अतिशय भरीव कामगिरी केलेली आहे. तर पंडित नेहरू आणि लालबहादूर शास्त्री हे प्रधानमंत्री असताना आपल्या भारतातील बँकिंग व्यवसाय हा खाजगी क्षेत्राच्या मक्तेदारीचा व्यवसाय होता. म्हणजे ज्या बँका होत्या त्या खाजगी होत्या, उद्योजकांच्या ताब्यात होत्या आणि उद्योग समूहांचं प्रतिनिधित्व करत होत्या. आणि त्यामुळे ह्या बँकांचे जे संचालक मंडळ होतं ते त्या उद्योगांचा विकास आणि नफा हे वाढवण्यासाठी कार्यरत होते. आणि याला छेद देण्यासाठी, म्हणजे कसं, सर्वसामान्य लोकांना ह्या बँकांकडनं कसलीच मदत मिळत नव्हती आणि जो काही नफा मिळत होता तो या उद्योजकांकडे जात होता आणि हे कुठेतरी योग्य नाही. म्हणून ह्याला छेद देण्यासाठी 1955 तत्कालीन सरकारने इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीयकरण केलं आणि ही इम्पिरियल बँक म्हणजेच आजची भारतीय स्टेट बँक, बरं का, SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि मग ह्या बँकेने अतिशय कमी वेळामध्ये संपूर्ण देशभर बँकेच्या शाखा म्हणजे उघडण्यात आल्या आणि शासकीय विकासामध्ये खूप महत्त्वाची भूमिका या बँकेने आत्तापर्यंत बजावलेली आहे. तर त्यानंतर भारताने एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताने स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली, म्हणजे खाजगीकरण आणि सरकारीकरणसुद्धा, बरोबर, म्हणजे पूर्णपणे खाजगीकरण पण नाही आणि पूर्ण क्षेत्र सरकारच्या ताब्यात पण नाही. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा ही योजना राबवताना, म्हणजे समाज कल्याणाच्या, लोककल्याणाच्या योजना, किती योजना आपण पाहिल्या ना, ह्या योजना राबविताना आर्थिक तूट निर्माण होईल आणि मग ही तूट कशी भरून काढायची हा मोठा प्रश्न तत्कालीन सरकारपुढे निर्माण होत असे. आणि त्यामुळे एक असा विचार पुढे आला की बँकांचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. आणि राष्ट्रीयकरण झाल्यावर ह्या बँकांना जो नफा मिळत होता हा नफा सरकारी खजिन्यात जमा होणार होता आणि त्यामुळे ह्या मिळालेल्या नफ्यातून लघु मध्यम उद्योगांसाठी विकास धोरण, कृषी विभागासाठी उद्योग धोरण, म्हणजे विकास धोरण राबविण्यात आलं असतं. आणि त्यामुळे इंदिरा गांधींनी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला. तो निर्णय कोणता ते आपण जाणून घेणार आहोत. तर मुलांनो, माहिती आहे का तुम्हाला, ह्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्या पुस्तकामध्ये आहे. तो म्हणजे प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 रोजी एक नाही, दोन नाही, तब्बल 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलेलं आहे. त्या बँकांची नावं तुम्ही पुस्तकामध्ये वाचा तरी पण बघा, अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, अशा प्रकारे युनायटेड कमर्शियल बँक म्हणजे युको बँक, अशा प्रकारच्या 14 खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. आता बँकांची नावं तुम्ही पुस्तकामध्ये नक्की वाचा. आपण त्यांनी असं का केलं आणि त्यांचा परिणाम काय झाला हे जाणून घेणार आहोत, कारण हे दोन मुद्दे जास्त महत्त्वाचे आहेत. तर त्यावेळी देशातली, म्हणजे इंदिरा गांधींच्या अगोदर फक्त एकच बँक होती जी सरकारी बँक होती, म्हणजे अर्थात भारतीय स्टेट बँक ही एकमेव शासकीय बँक होती. तर ही जी सरकारी योजना राबविताना येणारी जी तूट होती ती भरून काढण्यासाठी प्रामुख्याने राष्ट्रीयकरणाचा मुद्दा पुढे आला. तर मुलांनो, देशातील एकूण संपत्तीपैकी 80% संपत्ती ही ह्या 14
मोठ्या बँकांकडे होती आणि ह्या बँकांवर ताबा होता तो मुठभर उद्योजकांचा, मुठभर लोकांचा. आणि त्यामुळे जो काही फायदा होत होता तो या मुठभर श्रीमंतांनाच मिळायचा. सर्वसामान्य जनतेला कोणतीही मदत मिळत नव्हती आणि म्हणून इंदिरा गांधींनी एक सूचना काढून या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. ह्या सूचनेला बँकिंग कंपनीज ऑर्डिनन्स असं म्हणतात, बरोबर. आणि ह्या राष्ट्रीयकरणाचे अत्यंत चांगले परिणाम दिसून आले. गाव शहरापर्यंत बँकांनी त्यांच्या शाखा निर्माण केल्या आणि त्यामुळे अगदी गावातल्या लोकांना सुद्धा बँकेचा लाभ झाला. प्राथमिक सेक्टर, छोटे उद्योग, कृषी उद्योग, मध्यम उद्योग, नंतर छोटे ट्रान्सपोर्ट, या सर्वांना या बँकांच्या माध्यमातून व्यवसाय निर्मितीसाठी कर्ज उपलब्ध झालं. आणि अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे देशहिताच्या दृष्टीने उचलण्यात आलेलं हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल मानलं जातं, बरोबर. तर एक जाणून घेऊया की लालबहादूर शास्त्रींनी बघा अन्नधान्य टंचाई व दुष्काळावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग केला, तर प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षातील समाजवादी विचारांनी प्रेरित झालेल्या काँग्रेस फोरम फॉर सोशालिस्ट ॲक्शन या गटाने व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करावे अशी मागणी झाली आणि अशा प्रकारे राष्ट्रीयकरण करण्यात आलं. तर मुलांनो, देशाच्या आर्थिक क्षेत्रातील सर्वात मोठं पाऊल म्हणजे हे बँकांच्या राष्ट्रीयकरणाचं पाऊल मानलं जातं आणि त्यामुळे देशाचा चौफेर विकास करणे शक्य झाले. तर इतकं महत्त्व आहे या निर्णयाचं, ओके. तर आज आपण बँकांचं राष्ट्रीयकरण, त्यामागील कारणे, त्याचे परिणाम हे जाणून घेतले आहेत.